नमस्ते विवाज ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। व्यंकटेश्वराच्या कृपेने सगळं काही छान आहे आणि तुमचंही सगळं काही छान चालत राहू दे असंच त्यांच्या चरणी प्रार्थना, व्यंकटेश्वराच्या मी प्रार्थना करते। तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो तर तुम्हाला टायटलवरून समजलाच असेल। तर आजचा ब्लॉग आहे नवरात्री स्पेशल आउटफिट आणि ज्वेलरी। तर तुम्हाला मी सगळ्यात पहिले ना माझे फेवरेट ज्वेलर दाखवते। तर ही माझी सगळ्यात फेवरेट ज्वेलरी आहे आणि साईडला तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसणारच आहे, तर साईडला बघायला विसरू नका। त्यानंतर ह्यावरचे हे इयरिंग्स आहेत, सो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। त्याचनंतर हा चोकर आहे, तर हा चोकर मी आमच्या इथे जवळील शॉपमध्ये घेतला होता जिथे मी दरवेळेस शॉपिंग करते तिथं। त्यानंतर हा एक चोकर आहे, तर तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओ साईडला मिळेल। सो हे एक मंगळसूत्र आहे, त्याचबरोबर हे एक आहे, हे पण मी मिशोवरून घेतलेलं आहे। हे जे आहे हे पण मी मिशोवरूनच घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक अँटिक आहे, सिल्वर ऑक्सिडाइज आहे, आणि सगळ्यावर जाणार असं हे आहे, ते म्हणजे हे तो खूप सुंदर आहे, पेंटिंग केलेलं आहे, सिल्वर ऑक्सिडाइज म्हणजे सगळं सिल्वर आहे। तर हे गर्भासाठी तर एकदम परफेक्ट आहे आणि मस्तच आहे। त्यानंतर हे कंगनचा सेट आहे माझ्याकडे, आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकत असाल माझ्या हातात जो देखील असे सिल्वर बँगल्स आहेत, तुम्ही हेही वेअर करू शकता। आणि त्याचबरोबर ह्या हातात मी एक चांदीचं कडं घातलेलं आहे, जास्ती शोध नाही। हां, तर ह्याचाही मी व्हिडिओ इकडे लावेल शेजारी। तर हा एक कळ, तर हे तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीचे। हे एक आउटफिट आहे, तर ह्याचंही लागेल तर इकडे येईल तुम्हाला ह्याचाही लॉंग व्हिडिओ। आणि त्यानंतर सगळ्यात मस्त अशी गोष्ट म्हणजे हे अँकलेट्स, हे अँकलेट एवढे सुंदर आहेत ना की मस्तच हे अँकलेट आहेत आणि मला खूप आवडले होते। तर हे अशा पद्धतीचे आहेत। सो आणि त्यानंतर आता मी एकदम टिपिकल अशी ज्वेलरी दाखवते तुम्हाला। आणि ही ज्वेलरी जवळपास माझी 7 ते 8 वर्ष जुनी आहे। तर हे पहा, ही अशा पद्धतीने आहे, तर ही 7-8 वर्ष जुनी ज्वेलरी आहे। आणि हे डोरलं आहे त्याच। तर मी 7-8 वर्षापूर्वी ना दांडिये खेळायला जायचे ग्रुप मध्ये, पण आता सगळ्यांचे लग्न वगैरे झालेत आणि शेती तिकडे लांब लांब झाले, त्यामुळे आता जाणं पॉसिबल नाही होत। आणि ही एक कंबरपट्टा आहे, सो असं हे एक आहे। त्यानंतर हे माझे दांडियासाठीचे बँगल्स आहेत आणि ते असे हे सो स्ट्रेट होतात, आणि आता ते मला खूप टाईट होत आहे। नाही ठीक आहे, एवढं चालून जाईल। आणि त्या गळ्यातल्या वरती असं इयरिंग पण आहे। तुम्हाला सगळ्या ज्वेलरीची डिटेल व्हिडिओ तर साईडला बघायलाच मिळणार आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते आउटफिट, तर आपण आउटफिट बघूयात की कोणते कोणते आउटफिट आहेत। तर सगळ्या ज्वेलरी तर बघून झाली, आता आउटफिट बघू। सगळ्यात पहिले मी ही अशी ब्लू चिकनकारी कुर्ती आहे, ही अशी लॉंग आहे, ही अशी लॉंग आहे, स्लिट कट आहे साईडला। तर आणि ही मी स्लीवलेस घेतलेली होती। तर आता ह्याच्या सोबत आपण वेअर करणार आहोत हा व्हाईट स्कर्ट, हा व्हाईट स्कर्ट जो की येल्लो प्रिंट आहे। तर मी विचार केला की येल्लो आणि ब्लूचं कॉम्बिनेशन हे खूप सुंदर दिसतं, सो मग हे आपण क्रिएट करणार आहोत आता। तर चला बघूयात कसं दिस। सो मी तुम्हाला आउटफिट दाखवते आणि तुम्हाला साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसत जातील। सो हा तो टॉप आहे, तर ह्या टॉपला मी साईडला इथे रफलचं केलंय आणि ह्या मी डिझाईन करून घेतलेला टॉप आहे।
स्लीव्स ला असं रफल वाला केलेलं आहे आणि नेक जो आहे त्यालाही मी छोटीशी अशी फ्रिल लावलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल तर। आणि हा स्कर्ट तर रेडीमेड आहे, सो काही नाही एवढं। त्यानंतर सेकंड आउटफिट, सेम स्कर्ट आहे, स्कर्ट मध्ये काही चेंजेस नाही, तर स्कर्ट तुम्ही बघू शकता खूप फ्रीली आहे, असा स्कर्टला खूप फ्रील आहे असा हा स्कर्ट आहे। त्यानंतर त्याच्यावरती माझा सेकंड डिझाईन केलेला टॉप आहे, तर हा माझ्याकडे कापड होता अशा पद्धतीचं, तर मी त्याला स्ट्रेट असं स्टिच केले, स्ट्रेट कट मध्ये काही असं जास्तही नाही। आणि ह्याला मी फ्रील वाल्या स्लीव्ज केले, तर ही बटरफ्लाय फ्रील आहेत, बटरफ्लाय स्लीव्ज आहेत ह्या टॉपला। सो ह्याचा तर येल्लो ह्यामध्ये आहे, तर हे मॅच म्हणून हे पण त्याच्यावर सूट करेल म्हणून हे सेकंड कॉम्बिनेशन असेल। सो हे आहे सेकंड कॉम्बिनेशन ह्या स्कर्टचं। सो त्यानंतर तुम्हाला अजून एक फ्युजनसाठी, तर ह्या सेम स्कर्टवरती तुम्ही अशा पद्धतीचे क्रॉप टॉप्स वगैरे वापरू शकता, सिम्पल प्लेन असे क्रॉप टॉप वापरू शकतात ह्या प्लेन म्हणजे अशा ह्या स्कर्टवरती। सो ह्याचं कॉम्बिनेशन ही खूपच सुंदर दिसणार आहे। त्यानंतर सेम स्कर्ट आणि अशा पद्धतीचे तुमच्याकडे टॉप असतातच, तर तुम्ही हेही त्याच्यावरती वेअर करू शकता दांडीसाठी। जस्ट तुम्ही ज्वेलरी वापरा, लुक तुमचा ऑटोमॅटिकली क्रिएटिव्ह बनेल आणि खूप सुंदर दिसाल तुम्ही। तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच ते पण। आणि त्याचबरोबर माझ्याकडे अजून एक स्कर्ट आहे, सो हा कॉटनचा स्कर्ट आहे, स्कर्ट नाही ह्याला काय म्हणतात मला माहित नाही, हा पोचू काहीतरी म्हणतात। सो हा एकदम ओपन असतो ना, आपण ऍडजस्ट करून घालायचा असतो, तर ह्याचाही फ्रिल खूप छान आहे खालच्या साईडनी, तर असा हा स्कर्ट आहे। तर ह्याच्यावरती मी अशा पद्धतीचे व्हाईट टॉप घालणार आहे, व्हाईट शर्ट किंवा टॉप, आणि किंवा तुम्ही अशा पद्धतीचेही व्हाईट टॉप घालू शकता, किंवा तुम्ही जर स्लीवलेस वगैरे घालत असाल तर तुम्ही असे टी टॉप पण यूज करू शकता। आणि त्याचबरोबर अजून एक राहिलं कॉम्बिनेशन, जो हा व्हाईट स्कर्ट आहे त्याच्यावरती अजून एक कॉम्बिनेशन आहे माझ्याकडे, सो तर हा असा पेप्लम टॉप जो मार्केटमध्ये इझी मिळतात किंवा ऑनलाईनही मिळतात असा पेप्लम टॉप, आणि तुम्ही ह्याच्या खाली हा वेअर करू शकता, खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसणार आहे। तर ह्याचं हे असं ही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसणार आहे, तर मी तुम्हाला ट्राय करून दाखवते आणि मला सांगा की कोणतं। त्यानंतर सगळ्यात शेवटी हा माझ्याकडे एक अनारकली टॉप आहे, अशा पद्धतीचा ड्रेस आहे अनारकली फ्रील वाला, तर तुम्ही ह्याचंही लुक बघू शकता। तर असा हा ड्रेस आहे माझ्याकडे अनारकली पट्टा, जे राजस्थानी आहे, सिक्वेन्स वर्क आणि हे कवड्या वगैरे लावलेले, परत ह्या टिकल्या वगैरे लावलेला असा हा आहे कॉम्बिनेशन करणारे। तर चल, सो हा आहे माझा लास्ट ड्रेस, व्हाईट आहे, प्लेन डिसेंट आहे, आणि त्याच्यावरती कोणतीही बोडणी घेऊ शकतो आपण, कलरफुल ज्याच्यावरती असं वर्क असलेलं काम असलेलं तुम्ही घेऊ शकता। सो मी त्याच्यावरती एकदम तुम्ही सिम्पलही वेअर करू शकता, जे की अशा पद्धतीने। सेकंड तुम्ही अशा पद्धतीनेही वेअर करू शकता, पुढून मागून अशा पद्धतीने। सो हे ट्रायंगल जे आहे ते मध्यभागी यायला पाहिजे, तर तुम्ही अशा पद्धतीनेही वेअर करू शकता, बघू शकता लुक। आणि तुम्हाला अजून एक लुक दाखवते, आपल्याला ओढणीचं सेंटर घ्यायचंय फर्स्ट,
सो मी ओढणीचं सेंटर घेतलंय फर्स्ट आणि ही दोन्ही टोपं ओढणीच्या सेंटरच्या इथे घ्यायची आहेत. हा सेंटर आहे आणि ही दोन्ही टोक आहेत ते मी ओढणीच्या सेंटरला घेतलेले आहे. एक सेफ्टी पिन लावून घेणार आहे. सो मी सेंटरला सेफ्टी पिन लावली आहे. तर आता सो मी जे टोक होती ती ह्या साईडला निघाली अशी आणि हे झाले जॅकेट. आणि आता मी लास्ट सगळ्यात तुम्हाला गर्भा लुक करून दाखवणार आहे. सो तुम्ही बघू शकता जॅकेटचा जो लुक आलेला आहे. तर ह्या पद्धतीचे ही ओढणी आहे आणि ही ड्रेस आहे. तर तुम्हाला मी लुक करून दाखवते क्रिएट. सो सगळ्यात पहिले हा कंबरपट्टा. नेकलेस सो तुम्ही बघू शकता हा आहे माझा डांडियाचा फायनल लुक. सो तुम्हाला कोणता लुक आवडला हा माझ्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माझ्यावरती असाच सपोर्ट असंच प्रेम करत राहा म्हणजे मला इन्स्पिरेशन मिळेल आणि अजून नवीन नवीन मी ब्लॉग आणत राहील तुमच्यासाठी वेगवेगळे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.